मिस आनंदी, मी तुमच्या बाबांना भेटायला गेलो होतो. का? काय खरं दसऱ्याच्या दिवशी भेटायचं होतं पण जमलं नाही ना म्हणून. मलाही माझ्या आई अण्णांना खूप दिवसांपासून भेटायचं. नाही, आपण जाऊच त्यांना भेटायला. पण आत्ता तुम्ही तुमच्या बाबांशी बोलता का फोनवर? त्यांना काहीतरी बोलायचं तुमच्याशी. ठीक आहे. हाँ, हेलो. हेलो अण्णा, आनंदी बोलती है. हाँ बोल आनंदी. अण्णा कसे आहात तुम्ही? सगळं ठीक आहे ना तिथे? हो बाळा, सगळं ठीक आहे आणि आम्ही सगळेही मजेत आहोत. पण तू मात्र तिथे जे करायला गेली आहेस ते करत नाही आहेस असं दिसतंय. म्हणजे अण्णा? सार्थक सरांनी तुझ्यासाठी जॉब बघितलाय आणि तो तू करायला हवंस असं मला वाटतं. अहो पण अण्णा. हे बघ आनंदी, आयुष्यात खंबीरपणे तोच उभा राहू शकतो जो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. तू स्वावलंबी असायला हवंस, हेच तर तुझं स्वप्न होतं ना. मग तू तिथे जे काही करायला गेलीयस ते झाल्यावर मग उद्या काय? त्याचं उत्तर हेच आहे की सार्थक सरांनी तुला जो जॉब ऑफर केलाय तो तू स्वीकारावास. हो अण्णा. बर, काळजी घे आणि काही वाटलं तर फोन कर मला. ठीक आहे अण्णा, ठेवते आता. सर काय जॉब आहे? ते डिटेल्स आता रेशमा आले की सांगेलच, पण जॉब खूप चांगला आहे, सॅलरी पण चांगली आहे. एक मिनिट.